थैंक यू विघ्नेश सर, चला जाऊया मैदानाच्या दिशेने। अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅच आपल्याला पाहायला मिळते वेदांत ब्लास्ट आणि देव चॅलेंजर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान। सलामीची जोडी वेदांत ब्लास्ट टीमच्या दरम्यान, करेश मुंबईकर आणि त्याचसोबत बॅटिंग करत असताना स्वतः टीमचा कॅप्टन विकी हनवटे आपल्याला पाहायला मिळतो। षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धी, पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक ऑन साईडला, हा बॉल चाललाय सी मा रे शा पार, पहिल्याच बॉलवर आलाय करेश मुंबईकरच्या बॅटमधनं लाजवाब सौकार डीजे। दिवाले प्रीमियर लीग, थँक यू। चांगला बॉल, टप्पा बदलवला सिद्धीने, तर थ्रो थोडासा खराब होतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर एकने धावफलक वाढेल टीमची धावसंख्या 5 धावा। करेश मुंबईकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, जर 3 षटकार लगावले तर सिद्धिविनायक म्युझिकल्स दिवाळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल। तर पहिली मॅच पराभूत झालेत देव चॅलेंजर्स आणि एक मॅच जिंकला वेदांत ब्लास्ट। एक वेगळा कॉन्फिडन्सने दोन्ही संघ इथून मात्र मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला, फ्लाइंग करून गेला हा बॉल सरळ यष्टीरक्षक विघ्नेश घरेच्या हातामध्ये येतोय। डॉट बॉल, एक चांगला बॉल रिलीज झालाय। विकी हनवटेने जर आतापर्यंत पाहिलं तर या मैदानावर आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळालाय। पहिल्या मॅचमध्ये देखील थोडासा निराश केला आपल्या टीमला, पहिल्या मॅचमध्ये देखील स्वस्तात परतला, या मॅचमध्ये देखील संघर्ष करतोय। आतापर्यंत एक बॉल फेस करत असताना मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु संपर्क थोडासा खराब झालाय। सिद्धीवर जबाबदारी दिली षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी। यावेळीचा बॉल बॅटची एज होती, थर्डमॅन रिझनमध्ये फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल, एक क्विक सिंगल इथून मात्र कम्प्लीट झाली, टीमची धावसंख्या 1 ने वाढते। पिवनच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत देव चॅलेंजर्स या टीमच्या दरम्यान चांगली गोलंदाजी हाताळत असताना अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे। करेश मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग याला बॅटिंग करत असताना। पहिल्या मॅचमध्ये देखील करेशच्या दरम्यान चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, 24 धावा त्याच्या बॅटमधनं पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये आल्या। या मॅचमध्ये करेश कितपत आपल्या टीमसाठी फायदेशीर ठरेल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे। नेक्स्ट बॉल गोलंदाज सिद्धेश, यावेळीचा बॉल चांगला टप्पा रिलीज झालाय, गुड लेन स्पॉटवर हा बॉल रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे बीट केले करेशला। येतोय आणखीन एक डॉट बॉल, तर शेवटचा बॉल यावेळीचा बॉल नो बॉलचा इशारा जरूर आलाय। तर बॉल हा आउटसाइड विकेट मध्ये रिलीज झाला आणि नो बॉलचा इशारा जरूर आला अंपायरच्या दरम्यान, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे। कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक नो बॉल आणि त्या प्रत्येक नो बॉलवर फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावर देखील लागल्यात। तर फ्री हिट आहे, तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील वेदांत ब्लास्ट या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना। शेवटचा बॉल पिवनचं पहिले षटक आपण पाहतोय, यावेळीचा बॉल फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल जा रहा है, वेगाने बॉल पर्यंत फिल्डर पोहोचेल आणि चांगला थ्रो, तर तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी गेले, अंपायर कॉल आहे, अंपायर रिव्ह्यू आहे।
तर विकेट आहे, बॅट्समन बाद आहे, तरी बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद झालाय. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणय घरत बॅटर मैदानावर दाखल झालाय. देवारशी यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. प्रणयच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. मागील मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला प्रणयच्या दरम्यान पाहायला मिळाली. गोलंदाजी देखील चांगली राहिली, परंतु या मॅचमध्ये काय कामगिरी करेल प्रणय घरत हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय देवांशीला. यावेळी चांगला बॉल, बॅटची लिडिंग एज होती, रन आउटची संधी आणि इथून मात्र आणखीन एक रन आउटचा शिकार झालाय. देवांशीला देखील परतावं लागेल. आणखीन एक मिस कॉलिंग आणि बॅट्समन क्रमांक दुसरा इथून झालाय बाद. वेदांत ब्लास्ट या टीमच्या दरम्यान टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 धाबाडाव फलकावर डीज आहे. यावेळी चांगला बॉल आणि एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय करिशा बाट मधनं. एक लाजवाब चौकार आलाय. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धाबा लागला दौफलका वर्तापर्यंत 12 धाबा 12 रन्स. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल करिश मुंबईकर आणि सूरजला. बॅट्समन सूरज आणखीन एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर करेश मुंबईकरच्या बॅट मधन आलाय. लाजबाब क्रॅकिंग शॉटगार डीजे. यावेळीचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय, परंतु हा डॉट बॉल येतोय. चांगला टप्पा प्रणय गरजच्या दरम्यान या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर 18 धावा 18 रन्स आणि शेवटचा एक बॉल इथून मात्र शिल्लक आहे. यावेळीचा बॉल चेंडू हवेत आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल आणि या मुवमेंटला
एक लाजवाब कैच आपल्याला पाहायला मिळते आणि करेश मुंबईकरच्या पारीचा अंत झालाय आणि बॅट्समन क्रमांक 30 इथून मात्र बाद झाला वेदांत ब्लास्ट या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18 धावा। बॅट्समन वरून षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3 षटकासाठी। तर यश गजने गोलंदाजी ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी। स्ट्राइकिंगला बॅट्समन आहे सूरज। टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्यात, 3 गडी जर बाद झालेत विधान ब्लास्ट टीमच्या दरम्यान। चेक करते या दरम्यान हा संपूर्ण इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून रंगवला गेलाय, आदरणीय रमेश बोस साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरशे स्वागत आहे, वेलकम, धन्यवाद। तर एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सूरजच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर बॉलवर आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो। टीमची धावसंख्या 6 वाढते, पहिलाच बॉल फेस करत असताना हा षटकार सूरजच्या बॅटमधून येतोय। तर या मंचावर आदरणीय रमेश बोस साहेबांचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर रफिक काजी साहेबांचं देखील आगमन झालंय। बघा ही संपूर्ण स्पर्धा ज्या पद्धतीने मला पाहायला मिळते, हे मंच असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, या सगळ्या गोष्टींची सजावट करण्याचं काम रमेश बोस यांच्या माध्यमातून केलं जातं। थँक्यू व्हेरी मच रमेश बोस आणि काजी साहेब आपलं देखील तर स्वागत आहे, धन्यवाद। तर नेक्स्ट बॉल यावेळी देखील लाजवाब स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरजच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा धमाका। हा येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या 6 वाढते, धाबा लागल्या 30 धाबा डीजे। तिच्या ओव्हर मध्ये जास्त धावा येणं इम्पॉर्टंट होत, ती षटक इथून मात्र सुरू झालंय। यावेळेचा बॉल चांगला स्ट्रोक ऑन साइड ला वेगाने फिल्डर बॉल पर्यंत येईल, स्वतः टीमचा कॅप्टन अजय चांगला थ्रो होतोय, एकच सिंगल इथे कंप्लीट झाले। वेदान ब्लास्ट बॅटिंग करत असताना आतापर्यंत 31 धाबा 31 रन्स। चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, टर्न होतो या बॉलला पडल्यानंतर काटा बदलवला वरुणच्या दरम्यान, हा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं जातं, डॉट बॉल येतोय, कमबॅक केलं इथून मात्र यशने 2 चेंडूंचा खेळ इथून। शिल्लक आहे आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल रिलीज झालेत,
यश गजनेशा दरम्यान आणि या चार बॉलमध्ये त्याने 13 दाबा हे खर्च केल्यात. दोन षटकार जरूर पहिल्या दोन बॉलवर आपल्याला पाहायला मिळाले, तदनंतर टप्पा बदलवला यशने आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेचा बॉल देखील फुल टॉस होता, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल. शेवटचा बॉल तर टीमची धावसंख्या 32-32 धावा. या वेळेचा बॉल फुल टॉस ऑन साइड ला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर बॅट्समन इथून मात्र बाद झालाय आणि तर बीमर साठी रिव्ह्यू आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे, तर नो नाही आहे. तर बॅट्समन क्रमांक 14 इथून बाद झाला, 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वेदांत ब्लास्ट टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना पहिल्या 17 आतापर्यंत 4 गडी बाद 32 धावा या धावफलकावर लागल्यात. तर चला दोन्ही टीम्स आपण वेळ कमी घ्या प्लीज. शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आला असता टीमचा कर्णधार अजय कोळी. यावेळी चांगला बॉल, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला वरुणच्या दरम्यान, परंतु हा डॉट बॉल येतोय. स्लॉगिंगची षटक आहे आणि या स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त दाबा तुमच्या बॅटमध्ये येणे इम्पॉर्टंट आहे. परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर वेदांत ब्लास्ट टीमच्या दरम्यान आतापर्यंत 4 गडी जरूर बाद झाले, 4 विकेट्स देखील पडलेत. वरुण मध्ये क्षमता आहे, या वेळचा बॉल स्लॉट मध्ये होता, उडवला या बॉलला ऑन साइड ला, हा बॉल झालाय फरार आणि वरुणच्या बॅट मधनं हा लाजबाब स्ट्रोक षटकार डीजे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन वरुण कोळीच्या दरम्यान. या स्ट्रोकसाठी खऱ्या अर्थाने वरुण कोळी ओळखला जातो आणि तो फटका त्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 38 धावा. तर आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 वाढली, धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 42 धाबा, एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय वेदांत ब्लास्ट हा संघ. मागील ओव्हरमध्ये चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 धाबा या गोलंदाज अजय कोळीने खर्च केल्यात. या वेळेचा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु शरीरापासून थोडासा दूर हा बॉल रिलीज केला. अक्रॉस द लाईन क्रिकेट जरूर खेळायचं होतं वरुण कोळीला, परंतु इथे हा डॉट बॉल निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रोजेक्ट स्कोर
तर 45 धावा नक्कीच धावफलकावर लागतील जर अशा रीतीने बॅटिंग चालू राहिली मैदानावर. या वेळेचा बॉल व्हाईट बॉल, ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच होतोय. 43 रन्स 43 धावा. या वेळेचा बॉल ओवर पिच हा बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न सुरू झाला वरुणच्या दरम्यान. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली, सेकंड रनचा प्रयत्न होता परंतु तर बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. शेवटचा बॉल आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकच धाव या मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावा 44 रन्स. तर नेक्स्ट मॅच आणि आपण टॉससाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. संस्कार सनरायझर्स आणि आराध्य चॅलेंजर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच रेडी राहा टॉससाठी. तर शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा चेरू चेंडू स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन वरून. यावेळीचा बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली येतोय आणि इथून मात्र या मुवमेंटला बॅट्समन झालाय बाद. संयमच्या दरम्यान एक चांगला झेल, एक इनिंगचा खेळ इथून समाप्त होतोय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 46 धाबा आणि 45 धाब्यांचं हे लक्ष झालंय सेट. ते मात्र टीम देव चॅलेंजर्स या टीम समोर येणारे बॉल आहे 24 आणि धाबा करायचे आहेत 45. त्यांच्या आतमध्ये आपण टॉस करण्यासाठी जाणार आहोत कारण की संस्कार टीम आणि त्याचबरोबर आराध्य चॅलेंजर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळतील. टॉस केला जाईल म्हणजे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने ही संपूर्ण स्पर्धा रंगवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, या आयोजनामध्ये डेकोरेटर्स हा भरपूर महत्त्वाचा भाग होता आणि ही जबाबदारी रमेश बोस यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि ती अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असताना पाहायला मिळाली. चला टॉससाठी आपण जाणार आहोत. दोन्ही टीम आमच्या सोबत आहेत, संस्कार टीम वर्सेस आराध्य चॅलेंजर्स. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. आराध्य चॅलेंजर्स टीम कॅप्टन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय ह्या DPL मध्ये खेळत असताना? आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे आणि भव्य दिव्य असं मंच आहे, डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळते आणि अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. ही स्पर्धा खेळण्यासाठी किती एक्साइटेड होतास आणि आराध्य चॅलेंजर्स टीमने जो तुमच्यावर विश्वास दाखवलाय ऍज अ कॅप्टन म्हणून, त्याबद्दल काय सांगाल? इतर स्पर्धा खेळताना खूप आनंद होतोय आणि आयोजन पहिल्यांदा म्हणजे काहीतरी नवीन दरवर्षी करत असत, एकदम सुंदर वाटतं खेळायला इथं दिवाळी प्रीमियर लीग. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल आणि काय गेम प्लॅन असेल या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करू, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रतीक तुझ्याकडे येतोय, टॉस इम्पॉर्टंट होता कारण की संध्याकाळचं सत्र आहे, फ्लड लाईट अजूनही लागले नाही, नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित त्या लागतील, पण टॉस इम्पॉर्टंट होता का? येस, कॉल इम्पॉर्टंट माझ्या टीमसाठी भरपूर होता. तू जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची, किती धावा अपेक्षित असेल या मॅच मध्ये? कमीत कमी 60-65 धावा चेस. काय सांगशील या DPL मध्ये खेळत असताना पहिला सामना तुम्ही जिंकलाय आणि संस्कार सनरायझर्स या टीमने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, किती एक्साइटेड होता ही DPL खेळण्यासाठी आणि काय वाटतंय हा संपूर्ण माहोल बघताना? भरपूर एक्साइटेड होतो. थँक यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. रमेश भोस साहेबांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस झालाय, आराध्य चॅलेंजर्स टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया या मॅच मध्ये काय होते, चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. कॉमेंटरी बॉक्स मध्ये ऐकूया निलेश कोळी यांच्या माध्यमातून समालोचन. धन्यवाद. राइट
तर 45 रन्स लक्ष्य आहे. 45 धाब्यांचा हा पाठला करायचा आहे आणि या 45 धाब्यांचा पाठला करण्यासाठी देव चॅलेंजर्स या टीमच्या दरम्यान सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विघ्नेश गरत आणि अजय कोळी ही जोडी मैदानावर दाखल झाले. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः टीमचा कर्णधार कॅप्टन अर्थात विकी हनवटे षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज विकी पहिला बॉल आडवा बॅटने लॉफ्ट केलाय डीप मध्ये फिल्डर आहे आणि या मुवमेंटला लाजवाब कॅच सूरजच्या दरम्यान एक अप्रतिम झेल सूरजच्या दरम्यान आपला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग स्ट्रोक होता परंतु त्या बॉलला इथून मात्र चांगलं जज केलं सूरज पंडितने आणि पहिलाच बॅटर इथून मात्र बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार होत असताना टीम देव चॅलेंजर्स या टीमच्या दरम्यान हाफ ट्रॅकर बॉल वेग जास्त होतं या बॉलला. बॅटचा फेस ओपन करत असताना थोड्याशा वरच्या भागाला हा बॉल लागला आणि सूरजच्या दरम्यान एक लाजवाब कॅच आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या पण अजूनपर्यंत खातं ओपन करायचं आहे देव चॅलेंजर्स या टीमला. तर न्यू बॅटर मैदानावर दाखल झालाय प्रणय घरत. या वेळीचा बॉल एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डिफाईन लेग रिजन मध्ये कॅच ची संधी होती परंतु कॅच ड्रॉप झाली. या दोन दाबा इथून मात्र कंप्लीट झाल्या. टीमचा अकाउंट इथून ओपन होते. 45 दाब्यांचा पाठला करायचा आहे देव चॅलेंजर्स दिवाळे या टीमला. प्रणय घरत एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल क्रिस्टल आर्टची ही क्रिएट केली गेलेली दिवाळी प्रीमियर लीगची चॅम्पियनशिप ट्रॉफी आपल्या स्क्रीनवर आहे आणि या ट्रॉफीसाठी हे आठ संघ आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. या वेळीचा बॉल बाटची एज की होती. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या एक ने वाढते. दाबा लागला आतापर्यंत तीन दाबा. तर चला वेदान ब्लास्ट थोडासा वेळ कमी घ्या. आपली फिल्डिंग सजवत असताना वेळ आपण कमी प्रमाणात खर्च करा कारण की फक्त 20 मिनिटाचा उदी दिला जातोय आणि आपण आजचा पहिला दिवस आहे परंतु 2 तास आपण लेट आहेत याची तुम्ही नोंद घ्या. कृपया जास्त वेळ खर्च करू नका. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 दाबा. स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन करत बॅटिंग करतोय अजय कोळी. तर चला प्लीज विकी हनवटे वेळ कमी घ्या. यावेळी चांगला बॉल एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. अजय कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार बॉडी लाईनच्या बाहेर डीजे.
स्ट्रोक जर पाहिला तर फक्त प्रॉपर टायमिंग होतं या शॉटला आणि तदनंतर एक चांगला फटका कन्वर्ट झाला. जे कोळीच्या दरम्यान टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 45 धावांचा पाठला करायचा आहे देव चॅलेंजर्स. त्याच दरम्यान हरीश कोळी साहेब आणि संजय कोळी साहेब शाह बासगाव यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आपलं दिवाळी प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. दिवाळी मस्तांग टीमचे कोणी मेंबर्स उपस्थित असतील त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावर या. दिवाळी मस्तांग टीमचे मेंबर्स उपस्थित असतील त्यांना विनंती करतो की लगेचच मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. तर शेवटचा बॉल टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ने वाढेल. धावा लागल्या आतापर्यंत 8 रन्स. शेवटचा बॉल पिवनचं पहिले षटक. यावेळी चांगला स्ट्रोक तिथे फिल्डर तैनात होता परंतु सेकंड अटेम्पला बॉल फील्ड केला जातोय मिडविकेट रिजनमध्ये. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. देव चॅलेंजर्स ह्या टीमची बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 9 धावा. यस डीजे तर खऱ्या अर्थाने हे दिवाळे गावातील लेजंड खेळाडू आहेत. नामदेव टिपू सर असतील, त्याचबरोबर परेश कोळी, रवींद्र कोळी, संजय कोळी आणि विजेंद्र कोळी. खऱ्या अर्थाने हे लेजंड खेळाडू आहेत ज्याने दिवाळे क्रिकेटचं नाव पटलावर नेण्याचं कार्य सातत्याने केलं आणि आज त्यांच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. या दिवाळी प्रीमियर लीगच्या दरम्यान त्यांचा बॅनर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 9. चेक. त्या दरम्यान सन्मानाकडे वळूया. आपण सन्मान करूया अतिथी मान्यवरांचा. आदरणीय हरीश कोळी साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. खास 40+ खेळाडू आहेत. शहाबाज टीमचे कॅप्टन आहेत. 40+ बेलापूर टीमचे कॅप्टन आहेत. तर त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो. DPLच्या माध्यमातून आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. त्यांच्या समवेत संजय कोळी साहेब उपस्थित आहेत. 40+ खेळाडू आहेत. शहाबाज गावाकडून बिलॉंग करतात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. संजय कोळी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे या दिवाळी प्रीमियर लीग मध्ये DPL 2024 तरार ओल्टो कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पाजी अजय आप. तर सूरज पंडित गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला रनअप, एक चांगली रिदम आणि चांगली लाईन या गोलंदाजाकडे आहे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर ते तैनात होता. पहिल्या बॉलवर सिंगल आले. हे टार्गेट जरूर आपण पाहिलं 45 धावांचं जरूर असलं परंतु या मॅचमध्ये वेदांत ब्लास्ट या टीमच्या दरम्यान आतापर्यंत अव्वल दर्जाची गोलंदाजी राहिली. लाईट्स इथून मात्र ऑन झालेत ज्यासाठी ही प्रीमियर लीग आहे. डे नाईट ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. स्टार्किंगला बॅट्समन आहे, स्वतः टीमचा कॅप्टन अजय कोळी. यावेळीचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. धावा लागला 11 रन्स. 1 गडी जर बाद झालाय. समीकरण जर आतापर्यंत पाहिलं तर धावा करायचे आहेत इथून. तर 34 धावा 17 बॉलमध्ये 34 धावा इथून करायच्या आहेत हे मॅच जिंकण्यासाठी देव चॅलेंजर्स या टीमला. यावेळीचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चौकार आलाय लेग बॉयच्या स्वरूपात. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार देव चॅलेंजर्स या टीमसाठी. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर या दोन्ही बॅटर्सला खूप शांत ठेवलंय.
अजिंक्य कोहली संघर्ष करतोय मैदानावर। चौकार पाहायला मिळाला, टीमची धावसंख्या 4 ने वाढली, दबा लागला दफलका भारतापर्यंत 15 रन्स। तर चला वेदान ब्लास्ट टीम अपनेस विनंती आहे की वेळ कमी घ्या प्लीज। वेदान ब्लास्ट आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये, फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल। एक धाव कंप्लीट झाली, टीमची धावसंख्या 1 ने वाढते। दाबा आतापर्यंत जर पाहिलं तर धावफलकावर लागला 16 रन्स, 15 बॉल आणि 29 धाबींची गरज मॅच जिंकण्यासाठी देव चॅलेंजर्स या टीमला। आणि या 29 धावा डिफेंड कराव्या लागतील, तर मात्र वेदान ब्लास्ट या टीमला जरी मॅच जिंकायची असेल तर। सुरतच्या दरम्यान जर आतापर्यंत पाहिलं तर यावेळीचा बॉल मिसफील्ड होते, डीप मध्ये फिल्डर आहे, दोन दाबा या मोमेंटला वेगाने कंप्लीट झाला। टीमची धावसंख्या 2 ने वाढते, आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे। षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते, 18 दाबा धावफलकावर लागल्यात। चांगलं षटक आतापर्यंत सूरज पंडितचं देखील राहिलंय आपल्या टीमसाठी। एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे वेदान ब्लास्ट या टीमचा, आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो आपल्या टीमसाठी करतोय। एक चांगल्या लाईनने आणि एक चांगल्या लेंथने सध्याच्या घडीला मैदानावर गोलंदाजी साकारत असताना। नेक्स्ट बॉल उडवलाय ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहे, आणि या मुवमेंटला एक लाजबाब कॅच, आणखीन एक बॅट्समन आणि मंथन पाटीलच्या दरम्यान एक चांगला झेल, आणि बॅट्समन क्रमांक 2 बॅक टू द डगआउट। बॅट्समन सिद्धी, गोलंदाजी जर आपण पाहिली तर सिद्धीने चांगली गेली आपल्या टीमसाठी। इथून चांगली बॅटिंग करावी लागेल सिद्धीला। 13 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे, 13 बॉलमध्ये 27 धावा इथून मात्र करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी। यावेळीचा बॉल लाऊड अपील होती, डिफाइन मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, आणि एक चांगला रनिंग बिल्ड विकेट आपल्याला पाहायला मिळते। तर 2 धावा या मुवमेंटला कंप्लीट झाल्यात, टीमची धावसंख्या 2 ने वाढली, येणारे बॉल आहेत 12 आणि धावा करायचे आहेत 25। तर तिसऱ्या पंचांची मागणी केले, रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने वेदान ब्लास्टने, रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे।
तर नॉट आउट आहे. तर 12 बॉल आणि 25 धावा, 12 चेंडू आणि 25 धावा इथून करायच्या आहेत वेदांत देव चॅलेंजर्स या टीमला आणि वेदांत ब्लास्ट या टीमला या धावा डिफेंड कराव्या लागतील. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. अजय कोळी अजून देखील मैदानात तैनात आहे. त्याच्या बॅटमधनं जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. आपल्या टीमसाठी तो संघर्ष करतोय, एक संघर्षमय खेळ. त्याच्या दरम्यान सातत्याने या दिवाळी प्रीमियर लीगमध्ये राहिला आहे. 12 बॉल आणि 25 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज कुणाल कोळ, वरुण कोळी आलाय. तर चला वेदांत ब्लास्ट टीम मॅच स्पीडली चालू ठेवा प्लीज. 12 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. वरुण कोळी गोलंदाजी, ट्रॅकवर स्टाकिंग केला बॅट्समन, स्वतः टीमचा कॅप्टन अजय कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. डावखोऱ्या हाताचा बॅट्समन आहे, परंतु या मुवमेंटला आपण जर पाहिलं तर अजय कोळी संघर्ष करतोय आपल्या टीमसाठी. 12 बॉल 25, पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या रिजनमध्ये, बॉल जा रहा है फरार अजय कोळीच्या बॅटमधनं. वन बाउंस बॉडी लाईन क्रॉस करून जाणार हा बॉल, क्रॅकिंग चौकार डीजे. थँक्यू. तर या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त दबाव येणे इम्पॉर्टंट असणार आहे देव चॅलेंजर्स या टीमला. ती सुरुवात अजय कोळी करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉलवर चौकार, नेक्स्ट बॉल वरुण कोळी पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. हेमंत कोळीच्या दरम्यान थोडीशी गफलत झाली, परंतु हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू रिलीज केलाय, फॉलो केलं अजय कोळीला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा जसा प्रयत्न पाहायला मिळाला, शरीरापासून हा बॉल थोडासा दूरवर रिलीज झालाय. यावेळीचा बॉल हिट केलाय आणि हा हिट सुपर हिट राहिला अजय कोळीसाठी. लाजबाब स्ट्रोक, 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. नऊ चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. अजय कोळी आता मात्र बरसलाय मैदानावर. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. सरळ बॅटने स्ट्रोक येत होते अजय कोळीच्या दरम्यान, परंतु यावेळी पाहिलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल येतोय. 8 बॉल आणि 15 धावा. यावेळीचा बॉल फुल टॉस उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे सूरज पंडित आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. तर तिसऱ्या पंचांची मागणी आहे, बॅट्समन रिव्ह्यू आहे रनआउटसाठी.
तर बॅट्समन बाद आहे. तर न्यू बॅट्समन योगेश पाटील. या बळीचा बॉल चांगला स्ट्रोक, लाजवाब फटका हा बॉल चाललाय. अंपायरचा सिग्नल येतोय, वन बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणार हा बॉल. अजय कोळीच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब चौकार आणि टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीनं धावफलकावर लागली ती मात्र 35 दाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि दाबा करायचे आहेत तुम्हाला 10. 6 चेंडू आणि 10 दाबा. Yes, DJ please. सुखदेव कोळी साहेब आणि संदीप जोशी साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपला देखील दिवाळी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. अभिषेक कोळी आणि संदीप जोशी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपला देखील DPL 2024 मध्ये स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्वांचंच सरशे स्वागत आहे. मानाची सन्मानाची आणि अभिमानाची क्रीडा स्पर्धा आज नवी मुंबईचं नाही तर नवी मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांचं देखील लक्ष वेधले या प्रीमियर लीगने. अगदी दिमागदार सोहळा आणि गावाच्या क्रिकेटमधलं एक मोठं आयोजन पाहायला मिळते. अभिमान असेल प्रत्येक दिवाळी गावातील खेळाडूंना की आज आपल्या गावाची प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभी केली आहे. आणि आयोजन कमिटीचं मी देखील कौतुक करतोय. ज्या पद्धतीने मेहनत सुरू आहे, ज्या पद्धतीने या आयोजनासाठी सगळ्यांचंच योगदान सुरू आहे, त्याबद्दल सलाम आहे यांसाठी. चला जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचचं विवरण. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 6 चेंडू आणि 10 दाबा हे इक्वेशन सध्याच्या घडीला आपल्याला मैदानावर पाहायला मिळतंय. करेश मुंबईकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय या दाबा डिफेंड करण्यासाठी. या दाबा कम्प्लीट करायचे आहेत देव चॅलेंजर्स या टीमला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी. आणि विजयाची तडजोड जर अशीच सुरू ठेवायची आहे तर या दाबा डिफेंड कराव्या लागतील. त्या मात्र विधान ब्लास्ट या टीमला. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झाला करेश मुंबईकरच्या दरम्यान. इक्वेशन बदललं जाईल. 6 बॉलमध्ये 9 दाबा, 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. चेक. त्याच दरम्यान प्रत्येक संघाला एक सूचना असेल, कारण का बघा आज तब्बल 20 मॅचेस आहेत, त्यामुळेच आयोजन कमिटीने हा निर्णय घेतलाय. प्रत्येक कॅप्टन ही लक्षपूर्वक ही सूचनेकडे लक्ष द्या. या पुढच्या मॅचमध्ये टायमर लावला जाईल. प्रत्येक 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल आणि तुम्हाला 3 षटक हे 15 मिनिटामध्ये मँडेटरी कम्प्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला, 16 मिनिटामध्ये तुमचं तिसरं षटक सुरू असेल, तर 16 मिनिटामध्ये म्हणजे पुढच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये आणायला लागेल. आणि स्क्रीनवर टायमर देखील लावला जाईल, त्यासाठी आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, अंपायर देखील आहेत, त्यामुळेच क्रिक लाईव्हचे देखील माध्यमातून आपण स्क्रीनवर टायमर लावणार आहोत. त्यासाठी प्रत्येक टीमसाठी 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटं असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कम्प्लीट करायची आहेत. जर तुमचे 15 जास्त मिनटं खर्च झाले तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला रिंगणाच्या आतमध्ये आणायला लागेल. आणि हा नियम सगळ्यांनी लक्ष द्या आणि यापुढच्या मॅचपासून
आता टाइमर सेट केला जाईल. धन्यवाद. तर पाच बॉल आणि आठ दाबा. तर चला प्लीज वेदांत ब्लास्ट, आपल्याला सूचित करण्यात येत आहे की वेळ कमी घ्या प्लीज, कारण की पुढच्या मॅचपासून टाइमर सेट केला जाईल. आपल्या स्क्रीनवर तो टाइम आपल्याला लोड होताना पाहायला मिळेल. या बळीचा बॉल आडवा बॅटने चांगला स्ट्रोक ऑन साईडला. अजय कोळीच्या बॅटमधनं सेकंड रनसाठी कॉल आलाय. थोडासा फंबल झालाय फिल्डर. सेकंड रन इथून मात्र कम्प्लीट झाली. दोन धाबा इथून कम्प्लीट झाल्या. टीमची धावसंख्या दोनने वाढते. 39 धाबा फलकावर लागल्या. चार बॉल आणि करायच्या आहे सहा धाबा. सहा धाबा चार बॉल. कोरेश मुंबईकर या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अजय कोळी आतापर्यंत जर पाहिलं तर सलामी आलेला हा बॅटर होता. ओपनिंगचा बॅटर अजूनपर्यंत मैदानावर तख्त धरून बॅटिंग करतोय. 11 बॉल त्याने फेस केलेत आणि 23 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्यात. नेक्स्ट बॉल करेश मुंबईकर. त्यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज झाला. अजय कोळीच्या समजण्या पलीकडचा हा बॉल होता. बॅट स्विंग जर आपण पाहिलं तर खूप फास्ट होतं, परंतु हा बॉल निघून गेला. यावेळीचा बॉल फटका चांगला ऑन साइड ला उडवलाय अजय कोळीच्या बॅट मधन. हा विनिंग स्ट्रोक षटकार. पहिली विजय अजय कोळीच्या टीमने अर्थात देव चॅलेंजर्स या टीमसाठी मिळवून दिलाय. ज्या विजयाची गरज होती देव चॅलेंजर्स टीमला, तो विजय इथून मात्र संपादित केलाय या टीम कॅप्टनने. आणि हार्ड लक टीम वेदांत ब्लास्ट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल संस्कार सनरायझर्स आणि आराध्य चॅलेंजर्स या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर मॅच समरी आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. पहिल्या इनिंगमध्ये करेश मुंबईकरने चांगली बॅटिंग केली. 16 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्या. सूरजने देखील 13 धाबा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. वरुणच्या बॅटमधनं 12 धाबा आल्या. विकी हनवटेच्या बॅटमधनं एक धाबा आली. प्रणय घरतने चांगल्या